श्रीगोंदा तालुक्यातील भाणगाव इथे शेतजमिनीच्या वादामधनं चौघांनी आदिवासी कुटुंबावरती हल्ला केलाय. यामध्ये विष्णू अघाव यानं जमा काळे हिला लोखंडी अँगल मारला, मात्र तो आई जमाला न लागता जमानं कडेवर घेतलेला मुलगा गणेश कलकुशा काळे याच्या डोक्यामध्ये तो घाव बसला आणि गणेश हा जागीच ठार झालाय, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराज जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तुकाराम आघाव, विष्णू आणि विशाल आघाव यांना घटनास्थळीच अटक करण्यात आली होती, मात्र फरारी आरोपी नाना आघाव याला शुक्रवार रात्री दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे शिवारामधनं अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे आणि उप अधीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्यता सूचना दिल्या आहेत. आदिवासी समाजाचा 2 वर्षाच्या मुलाचा खून झाल्याची तक्रार सौ जमा काळकुशा काळे यांनी दिल्यावरून 302, 307 आणि 1860 कायद्यान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. घटनास्थळी तात्काळ पोहोचून आम्ही त्यातील फिर्यादीने दिल्याप्रमाणे 3 आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेतले. माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा पूर्णपणे तपास करून काल गुन्ह्यातील 1 नंबर आरोपी नानासाहेब ज्ञानदेव आगाव याला पण ताब्यात घेऊन 4 आरोपींना आम्ही अटक करून आज माननीय न्यायालयासमोर हजर करून दिनांक 16/9/2019 रोजीपर्यंत 9 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. ह्या गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या दिवशी माननीय ॲडिशनल SP सागर पाटील साहेब, नागरी हक्क संरक्षणाच्या DCP कांगुणे मॅडम, ACP आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. ह्या गुन्ह्यामध्ये एक व्हायरल क्लिपही प्रसारित झालेली, त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करून ह्या गुन्ह्यात सखोल तपास करून ह्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा लागेल या दृष्टीने आम्ही तपास करीत आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.